सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते. परिणामी प्रशासनाला बाधित रुग्णांवरती उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यामधील रुग्णांसाठी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव इथे तब्बल 500 रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. आता या ठिकाणी जवळपास 250 रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी जात आहेत. या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यावेळी महात्मा गांधी प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धर्मशेठ बागरेचा यांनी कोविड केअर सेंटर इथे किती रुग्ण उपचार घेत आहेत आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे. आमदार आशुतोषदादा काळे, त्याचप्रमाणे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं इथं जम्बो कोविड सेंटर 500 रुग्णांसाठी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यापैकी 250 बेड जे मंगल कार्यालयाचे 2 हॉल आहे त्यामध्ये ऑलरेडी चालू झालेले आहे. आज 250 पेशंट इथं दाखलसुद्धा झालेले आहेत. राहिलेले 250 पेशंटकरता बाहेर मोठा मांडव टाकून तेथेही 250 लोकांची राहण्याकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इथं जे काही पेशंट इथं येतात त्यांची सकाळची नाश्त्याची चहाची त्याचप्रमाणे सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण ही सर्व व्यवस्था या महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आलेल्या पेशंटला टूथ पेस्ट साबण टॉवेल या सर्व सुविधा इथं देण्यात येतात. त्याकरता नवीन 25 बाथरूम आणि 25 टॉयलेटची व्यवस्था बी नव्याने करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे गरम पाण्याची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था ही सर्व केलेली आहे. त्याचप्रमाणे इथं त्याच गोष्टीबरोबर तिथलची स्वच्छतेकडे बी पूर्ण लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. औषधाची फवारणी केली जाते आणि बाकीच्या सुविधा ह्या इथं पूर्णपणे दिल्या जातात. त्याप्रमाणे इथे काही पेशंटला इमर्जन्सी काही लागले तर ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था इमर्जन्सी म्हणून करण्यात आलेली आहे. ह्या प्रिमायसिसमध्ये एकूण 500 लोकांची क्वारंटाईन म्हणून राहण्याची व्यवस्था आमदार आशुतोषदादा काळे यांच्यामार्फत पूर्ण तालुक्याच्या लोकांकरता ही सेवा देण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांकडून त्याबद्दल फार मोठं समाधानाची गोष्ट व्यक्त केली जाते. मी बी त्या माझ्या संस्थेच्या वतीनं आमदार साहेबाचं अभिनंदन करतो का हे 500 लोकांची रुग्णाची एवढी मोठी व्यवस्था त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं चालू आहे. यावेळी या कोविड केअर सेंटरमधनं उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांनी आमदार आशुतोष काळे आणि सर्व स्टाफचे आभार मानले आहेत. दुपारी जेवण भेटलंय आणि 4 वाजता चहा पण मिळेला आणि 7 वाजता जेवण पण भेटलं. सुरुवातीला काय त्रास जाणवला आणि आज काय कंडिशन आहे तुम्ही? सुरुवातीला थोडीशी सर्दी होती आणि इथं आल्यानंतर गोळ्या औषधे घेतल्यानंतर एकदम बरं वाटलं. म्हणजे काही त्रास नाही, काही नाही, काहीच नाही. डॉक्टरांनी उपचार कशा पद्धतीने केले, सुविधा कशा होत्या? सुविधा चांगल्या होत्या. डॉक्टरने वेळोवेळी डॉक्टर कोविड सेंटरला ॲडमिट झालो. माझा 5 दिवस आहे मला सोडलं आहे. तर आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून जी सुविधा दिली फार सुंदर आणि उत्तम. जेवणाची सोय 2 टाईम नाश्ता चहा पाणी वगैरे खूप सुंदर अशी सुविधा पेशंट दिली. डॉक्टर लोकांचं फार सहकार्य झालं. डॉक्टर गरांडे नेहमी एक सकाळी चक्क मारत होते, त्यांची फार सहकार्य झालं पेशंटला. धन्यवाद. सुरुवातीला काय त्रास झाला? सर्दी खोकला होता आणि नंतर मग हातपाय दुखायला लागले, ताप आला. इथं आल्यानंतर मग मला गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी फरक पडला लगेच. आता बरं वाटते? हो, आता बरं वाटतं. सुविधा कशा मिळाल्या इथे? सुविधा दोन्ही टाइम छान भेटल्या. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, आंघोळीला गरम पाणी, दात ब्रश,
साबण वगैरे सगळं दिली तर सुविधा सगळ्या चांगल्या भेटली. डॉक्टर्स नर्स उपलब्ध होते या ठिकाणी? हो सगळं उपलब्ध होते. ओके धन्यवाद. आमदार आशुतोष काळे यांनी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव इथे कोविड केअर सेंटर सुरू करून कोपरगाव तालुक्यातील रुग्णांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या सुविधांचा अनेक रुग्ण लाभ घेत आहेत. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव.